हाय गाइज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल पूर्वी आळशी 18 इयर। तर आजचा ब्लॉग असं आहे की मी रेसिपी बनवते, तुम्ही बघत राहा। म्हणजे घरचं खाऊन मला एवढा कंटाळा आलाय ना, तेच भाजीपाला वगैरे। तर मम्मीला वाली आज मी काहीतरी बनवते वेगळं, तर तुम्ही बघत राहा। बाय। तर गाइज, आता आपण घेतलंय एक वाटी राईस, त्याच्यानंतर आपण घेतलेली आहे मुगाची हिरवी डाळ, त्यानंतर आपण घेणार आहे स्वच्छ पाण्याने धुऊन स्वच्छ डाळ धुऊन घ्यायची, दोन्ही मिक्स करायचे आणि मग धुऊन घ्यायचे। दोन तीन पाण्याने धुऊन घ्यायचे। धुऊन झाल्यानंतर मग ते लाईट कुकर तापवर ठेवायचा। तर आपण जे हे घेतलेलं ते सगळं ते पाणी त्याच्यात टाकणार आहे। टाकल्यानंतर आपण त्याच्यात टाकणार आहे हळद। जर तुम्हाला हळद नसेल पाहिजे तरी तुम्ही स्किप करू शकता। अर्धा चमचा मीठ तुम्हाला पाहिजे तेवढाच घ्या। थोडासा त्याच्यात तेल टाकायचं, तेल किंवा तूप टाका। आणि मग नंतर बबल्स आले की कुकर लावायचं। उकळी आल्यानंतर आपण कुकरवर झाकण लावणार आणि 5 शिट्ट्या घेणार। असं लावल्यानंतर 5 शिट्ट्या घ्यायच्या। नंतर आपण कढीची तयारी करणार आहे। तिथं घेतली एक ताकाची पिशवी आणि ती फोडून ह्याच्यात टाकणार आहे। इथं आपण घेतला आहे अर्धी वाटी बेसन। ग्राइंड केल्यानंतर आपण घेणार आहे अद्रक मिरचीची पेस्ट, मग त्यानंतर 1 कप पाणी टाकायचं, नीट मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर गॅस बंद केले, टाकणार आहे तूप। तूप टाकल्यानंतर चांगले तडतडी येऊ दे। आपण टाकणार आहे थोडंसं तेल, त्यानंतर आपण टाकणार आहे मेथीची डाणी। जास्त नाही टाकायची नाही तर कडू होते।
नंतर लाल मिरची, लवंग लवंग न दालचीनी टाकली आहे, तर आपण टाकणार आहे जीरा अर्धा स्पून, राई अर्धी स्पून, चमचा आपण हिंग टाकणार आहे आणि त्याच्यानंतर कढीपत्ता टाकणार आहे. सगळं मिक्स करणार आहे. न ग्लॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे. झाल्यानंतर आपण एकदम स्लो फ्लेमवर कढीचं बॅटर टाकणार आहे. तुमच्या अनुसार मीठ टाका, जास्त पाहिजे जास्त, कमी पाहिजे कमी. मिक्स करत राहायचं जिथपर्यंत कढीचं बॅटर गरम होत नाही. हे झाल्यानंतर, मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला गूळ टाकायचं आहे, पण गूळ नाही आहे आमच्याकडे, तर मी साखर टाकते. हलवत राहायचं नाहीतर कढी फाटते. झाली मस्त. अशी गोड टेस्ट येते म्हणजे साखर टाकल्यावर. मिनट कड येऊन द्यायचंय कढीला, खूप भारी झाली असं वाटतंय. त्यानंतर आपण टाकणार आहे कोथमीर वरतून. मिक्स करायचं. आपली कढी, गुजराती कढी मस्त झाली बघा, असं घट्ट आहे. आता आपण करतोय गॅस बंद, नाही तर आपलं झालेलं आहे खिचडी. इथे झालेली आहे आपली खिचडी. आहे आपली कढी खिचडी, गुजराती कढी खिचडी ना, या सगळ्यांनी जेवाला या. इथं झालेली एक कढी खिचडी आपली. मम्मी कशी झाली घेऊ ना आजी? ओय कशी झाली आहे? खाल्ला तरी का खाते गे तू कर ना काय करू न. गाय झालेली आता मस्त, सगळे जेवायला बसलेत या सगळ्यांनी जेवायला. आणि मग आता व्हिडिओ आवडली असं लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.